जंगल सफारी करायला आवडते का असं कोणी जर विचारलं तर तुम्ही हो असं उत्तर द्याल. जंगलात जिवंत प्राण्यांना पाहणं प्रत्येकालाच आवडतं. जंगल सफारीच्या माध्यमातून हा अनुभव घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण हा अनुभव घेताना सुरक्षेची काळजी घेणंही तितकंच महत्वाचं असतं. जर तुम्ही योग्य काळजी घेतली नाही तर तुमच्या जीवावरही बेतू शकतं. पश्चिम बंगालमधील एक अशीच घटना समोर आली असून त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जंगलात सफारीसाठी गेलेल्या पर्यटकांच्या जीपमागे गेंडा लागल्यानं झालेल्या दुर्घटनेत 7 पर्यटक जखमी झाले. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. नेमकं काय घडलं? पश्चिम बंगालच्या जलदापरा नॅशनल पार्क मध्ये काही पर्यटक सफारीसाठी गेले होते. गेंडे दिसल्यानं पर्यटक फोटो काढण्यासाठी थांबले. यावेळी गेंडे अचानक झुडपातून बाहेर येतात आणि पर्यटकांच्या जीपचा पाठलाग सुरू करतात. गेंडा आपल्या दिशेनं येत असल्यानं जीपचा चालक गाडी रिव्हर्स मध्ये मागे वळवण्याचा प्रयत्न करतो, पण मागे खड्डा असल्याचं त्याच्या लक्षात येत नाही. यामुळे जीप पर्यटकांसह खाली कोसळते. दुसऱ्या जीपमध्ये असलेल्या एका पर्यटकानं हा व्हिडिओ शूट केल्याचं दिसत आहे. व्हिडिओमध्ये जीप पर्यटकांसह कोसळता दिसत आहे. यानंतर तिथे एकच गोंधळ आणि आरडाओरड सुरू होते. भारतीय वनसेवा अधिकारी आकाशदीप बांधवान यांनी हा व्हिडिओ ट्विटरवरला शेअर केलाय. यावेळी त्यांनी वन्यजीव सफारीमध्ये सुरक्षेचे नियम लागू करण्याची गरज व्यक्त केली, तसंच सफारी आता साहसी खेळ बनत आहे अशी खंतही व्यक्त केली. देशभरातील वन्यजीव सफारीमध्ये साहसी खेळांमधील सुरक्षा आणि बचावासाठीची मार्गदर्शक तत्व लागू करण्याची ही वेळ आहे. सफारी ही आता साहसी खेळ बनत आहे असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.